हो गुणविभुआ काय म्हणता गुणविभुआ पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे तेहतीस कोटी देव बोलवले बरोबर आहे तेव्हा आज आपला कथा आदिशक्ती महा आई अंबाबाईची गायची आहे तेव्हा पहिल्या प्रथम देवाचं नमन करायचं आहे मग आई अंबाबाई गोंधळाला कशी आली बरं गोंधळ मांडी लार गोंधळा आहे तुझा घट भरवी लार गोंधळा आहे तुझा सो भरविला गोंधळा आहे तुझा पूर भवानी गोंधळा आहे माहूरगड रेणुका गोंधळा आहे कोल्हापूर लक्ष्मी गोंधळा आहे रत्नागिरीच्या ज्योती व गोंधळा आहे कारुण्याच्या नाथा गोंधळा आहे मसवडच्या नाथा गोंधळा आहे वणीची शतशिंगी गोंधळा आहे सायला देवार गोंधळा आहे तीस कोटी देवा गोंधळा आहे चुकल्या वाकल्या देवा गोंधळा आहे अरे गोंधळ मांडीलार गोंधळा आहे तेव्हा गुंजी बुवा काय म्हणता गुंजी बाबा अशा प्रमाण आई अंबिका भवानी तेहतीस कोटी देव गोंधळात आलेले आहेत बरोबर आहे तेव्हा आता आपला कथा म्हणायची आहे आदिशक्तीनं अवतार घेऊन महिषासुराला ठार केलं ती तुळजा भवानीची कथा आता गायची आहे बरोबर आहे माय भवानी तुळजापूरला माय भवानी तुळजापूरला येऊन का राहिली तीच कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी 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 तेव्हा गुंजी बुवा हा बोला आदिशक्तीनं अवतार घेऊन महिषासुराला ठार केला ती तुळजा भवानीची कथा आता आपल्याला गायची आहे बरोबर आहे सह्याद्रीचा खंड गाजला देवी तिथं गेली दिंडोरी जंगल फार मग वस्ती तिथं केली ऋषी मुनी मग तिथं राहिले सुखे पुरी भरली निसर्ग नटला जंगल बदलले बाग तिथं केली पान फुलली फुले उमलली सुगंधित झाली जपास बसती मंत्र बोलती मंगलता सजली तीच कथा हो आम्ही गातो जमलेले गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी अशा प्रमाण या देवीच या ठिकाणी वास्तव्य केलं बरं का सुंदर असल्या रम्य ठिकाणी सुंदर असल्या रम्य ठिकाणी गोड झऱ्याचं सुंदर पाणी गोड झऱ्याचं सुंदर पाणी गाती पक्षी मंजुळ गाणी गाती पक्षी मंजुळ गाणी यज्ञ होम त्याच ठिकाणी माय भवानी तुळजापूरला माय भवानी तुळजापूरला येऊन का राहिली अहो येऊन का राहिली तीच कथा हो आम्ही गातो आंबेची गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेची गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेची गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेची गोंधळी
त्या आश्रमामध्ये एक आश्रम होता कदम नावाचा ऋषी त्या ठिकाणी राहायचा त्याच्या बायकोचे नाव अनुभूती होत शाबास ती कशी होती सांगायला पाहिजे कशी होती बरं लई देखणी स्वरूप सुंदर सारे वाखणती लई गुणवंती संसाराला योग्य लाभ युती अगदी सुखात होते जोडी अति चांगली बाळ जन्मला घरात त्यांच्या दोघे आनंदली मुलगा झाला गुंड स्वरूप गुण गात थकली शनी देवाची नजर वाकडी मुनीवरती पडली अशा प्रमाण मग त्या ऋषीला काय झालं ऋषी कर्दम यमन नेला ऋषी कर्दम यमन नेला कस कठीण काळ बघाला कस कठीण काळ बघाला ती सुंदर झाली विधवा ती सुंदरी झाली विधवा तिला वाचूर केशवा सती जाण्याचा विचार सोडला सती जाण्याचा विचार सोडला तीन बाळाचा सांभाळ केला तीन बाळाचा सांभाळ केला आठ वर्षाचा पोरगा झाला गुरु घरी ठेवल त्याला ती निघाली तप करण्याला ती निघाली तप करण्याला मेरू पर्वतीत गाठला मेरू पर्वतीत गाठला तिथं आश्रम तिनं बांधला बसली देवीच्या तपाला आटयोग आलं वस्तीला आटयोग आलं वस्तीला यश तपात घावलं तिला यश तपात घावलं तिला तिला दिसली देवी दृष्टीला तिला दिसली देवी दृष्टीला तेज लाभलं हो देहाला तीच कथा मी आम्ही गातो आंबेचे गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी अशा प्रमाण काय झालं बरं मग अनुभूतीचे पती कर्दम ऋषी बर यांचा प्राण गेल्यावर गेल्यावर तिला वाटलं आपण सती जावं नवऱ्याच्या चितेवर स्वतःला जाळून घ्यावं पण तिने विचार केला माझ्या माघारी या बाळाच कसं होईल हा एक वर्षाचा माझा बाळ याला कोण सांभाळील म्हणून त्या बाळासाठी तिला जिवंत राहायचं होतं म्हणून तिनं मुलगा गुरुच्या घरी ठेवून ती मेरू डोंगरावर गेली त्या ठिकाणी ती तप करायला बसली आणि तप करायला बसल्यावर तिला महिषासुर दैत्यानं कसा त्रास केला कसा केला बरं कुकर्ण नावाचा राक्षस आला आला हो जवळी रूप पाहून वेडा झाला झाला त्यावेळी होती बसली देवी तिनं जपली कुकराच्या मग पापी वासना मनामध्ये आली वरदानानं लय माजला आला हो जवळी समाधीत ती दंग राहिली नजर तिची मिटली दैत्यानं अनुभूतीला स्पर्श तिथ केला तिची तपस्या भंग करून दावा साधला आणि मग काय झालं काय झालं बरं त्या ठिकाणी त्या बाईनं डोळं उघडलं हा राक्षस आपला या ठिकाणी आलेला आहे आणि तो आपल्या पतिव्रत्याचा भंग करायला लागलेला आहे तिनं ओळखलं मग तिनं काय केलं काय केलं बरं रोमा रोमा तो क्रोध भरला रोमा रोमा तो क्रोध भरला अंगार मनात पेटला अंगार मनात पेटला
मला देवी एक रक्षिणा मला देवी एक रक्षिणा मला असा देवीचा धावा केला लीला दाखव आज अंबिके रक्षी ग साधविला लीला दाखव आज अंबिके रक्षी ग साधविला बघा अशा प्रमाण त्या राक्षसाचा बर त्या बाईला राग आला राग आला आणि मग तिने काय केलं काय केलं बरं आपल्या स्वरक्षणासाठी त्या देवीचा धावा कसा केला कसा केला बरं तुझ्या आरतीचा एकानी निनाद तुझी देवी लीला जगी आगाद तुझी देवी लीला जगी आगाद दर्शन दे अंबे भवानी मला दर्शन दे अंबे भवानी अति उंच वरी तुझा हे निवास करी भक्त सारे तिथे प्रवास करी भक्त सारे तिथे प्रवास अशा प्रमाण त्या अनुभूतीनं त्या देवीचा धावा केला मग तिची कशी विनंती त्या देवीनं ऐकली कशी बरं अनुभूतीची ऐकून विनंती अनुभूतीची ऐकून विनंती जागी झाली माता पार्वती जागी झाली माता पार्वती त्या साध्वीची हकाय कोणी त्या साध्वीची हकाय कोणी रूप देवीची आली घेऊनी पार्वती मर्दिनी झाली हाती शस्त्र घेऊन आली आदिशक्ती तिथं अवतरली अष्टभुजीच्या रूपात आली मायावी तो होता राक्षस रूपे लई धावली मायावी तो होता राक्षस रूपे लई धावली अशा तऱ्हेनं ती देवी प्रगट झाली व ती त्या दैत्या बरोबर युद्ध करू लागली तो दैत्य लई मायावी होता वेगवेगळी रूप घेऊन तो देवीशी लढाई करू लागला अजून तरी थोडं युद्ध कसं झालं महाभयंकर नाग होऊन फणा त्यानं काढला महाविषारी फुटकाराणी भीती धावली तिला चार फणांना हाताने ठेचलं फणा पाचवा होता त्यावर वार घोर केलं नाग नाहीसा झाला कुकर गिधाळ मग झाला लाल बुंद ते डोळे करून भात झेपवला मग देवीनं त्याची वेगवेगळी रूप पाहून अंबाबाईनं काय केलं काय केलं बरं सांगायला पाहिजे कुंदरी बुवा रूप नवीन त्याच पाहून पार्वती गेली धावून मायावी रूप हे ऋण वर्ष पसपतीनं केलं
रूप टाकू नगी धाडाचे देत घेई रूप रेडाचे कुकर घेई रूप रेडाचे काळा भिन्न तो जाडा जाडा ले मस्त वाल तो रेडा काळा भिन्न तो जाडा जाडा ले मस्त वाल तो रेडा वार करण्या धावून गेले कृत निश्चय ती झाली अशा प्रमाण मग ती देवी त्या दैत्यासाठी कशी धावून आली बरे धावली धावली देवी समरंगणी धावली धावली देवी समरंगणी कुकर दैत्याला ती घाव घाली रणी दुष्ट रेडा दिशे आगण्यात रातुनी दावे अंगावरी कुकर झपावुनी धावली धावली देवी समरंगणी घाव मानवारी घाली रण मर्दिनी दैत मारुनी झाली महिषासुर मर्दिनी अशा तऱ्हेनं त्या कुकर दैत्याला देवीने ठार केलं आता ध्यान देऊन ऐका देवीचं नाव तुळजा असं का पडलं बरं सांगायला पाहिजे आम्हाला सारक्षणात एका घडलं पार्वतीनं दर्शन दिलं ती त्वरेने तेथे आली तिचं पहिलं नाव त्वरिता त्या शब्दापासून तुरया त्वरितेची झाली तुरया ती तुरया झाली तुळजा आदिशक्ती झाली तुळजा अशी माय भवानी झाली अशी तुळजा भवानी झाली भक्ताला रक्षण्या आली लाज राखण्या अनुभूतीची महाशक्ती ती आली शील राखण्या पतिव्रतेचे आई पार्वती आली शील राखण्या पतिव्रतेचे आई पार्वती आली शिवाजी महाराज मराठी सर ताज घात गुण गाज कीर्ती मूल खात गाजली फार तलवारीला आली कशी होधार साक्षात्कार जी मनोभावी पूजा त्यांनी केली
शिवाजी राजाला तलवार अर्पण केली अशी ती तलवार सांगायला पाहिजे माझी भवानीची तलवार अशी माझी देवी भवानी छत्रपती नवर दिनारी माझी तुळजा भवानी आली अशी तुळजा भवानी आली कथा हो आम्ही गातो आंब्याची गोंधळी तीच कथा हो आम्ही गातो आंब्याची गोंधळी अशा प्रमाण बर आईची कथा आपण गायली आहे तेव्हा आईचं स्वरूप आईचं वर्णन वंदन आणि आईची भक्ती कशी होती बरं कशी होती बरं पहिली माझी ओवी ग तुळजा भवानी आई ग 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 धन्य धन्य जगी जहाली महिमा ठाई ठाई 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 ग दुसरी माझी ओवी ग माता तिच्या पायी 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 ग तिलाच म्हणती दुर्गा अंबा तुझा भाव नाही 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 ग माझी ओवी ग गाई मुख तीर्थाला तिसरी माझी ओवी ग गाई मुख तीर्थाला तिसरी माझी ओवी ग गाई मुख तीर्थाला तिसरी माझी ओवी ग गाई मुख तीर्थाला अंबाबाई न ठाण मांडिल तीर्थ तुळजापुराला 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 चौथी माझी ओवी ग भारतीच्या मठाला 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 काठीना चवीती भक्त सोलापूरच्या वाटाला काठीना चवीती भक्त सोलापूरच्या वाटाला काठीना चवीती भक्त सोलापूरच्या वाटाला काठीना चवीती भक्त सोलापूरच्या वाटाला
महिमा गोड गाईला मातंगी आईला तिचा महिमा गोड गाईला मातंगी आईला तिचा महिमा गोड गाईला मातंगी आईला तिचा महिमा गोड गाईला सावी माझी ओवी का कल्लोळात मी नाही ना 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 रूप माझ्या अंबाबाईचं डोळ्यानं पाहिनं रूप माझ्या अंबाबाईचं डोळ्यानं पाहिनं रूप माझ्या अंबाबाईचं डोळ्यानं पाहिनं सातवी माझी ओवी गा आईच्या महाद्वाराला 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 साडी चोळी वाहिण तिला येत्या मंगळवाराला 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 आठवी माझी ओवी गा आईच्या यज्ञ होमाला 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 सारे भक्त गजर करती उदे उदे नामाला 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 आता आपल्या देवी भवानीच्या मंदिरात मंदिरात देवीचं दर्शन दर्शन आपल्याला कसं होतं कसं होतं बरं ते सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे आम्हाला महादेवीच्या गाभाऱ्या मध्ये पश्चिम बाजूला कुंतश्यासनी बसली आई वंदन होती दला तीन फूट उंचीची मूर्ती संग प्रभावळीला साधा सावळा रंग मूर्तीला उभी दर्शनाला मुगुटावरती लिंग सयोनी बटा शोभलेला अष्टभुजेची मूर्ती शोभे तुळजापुराला त्रिशूल बिचवा चक्र बाण ते शोभे धनुष्याला शंख पात्रान शिंडी दैत्याची दिसते डोळ्याला पाठीवरती भाता आहे तसा लटकलेला उजव्या अंगी चंद्र आणखी सूर्य डाव्याला महिषासुराच्या उरी पायतीन उजवा ठेवीला शिंह आणि ऋषी मार्कंडेय हाय सोबतीला दैत्याचं मस्तक तुटलेलं पायांच्या मध्याला डाव्या अंगाला साध्वी अनुभूती बसली तपाला त्रिशूल दिसतोय दैत्यांच्या तो अंगी खुपसलेला दैत्याची शिंडी धरली हाताला रंगमंडपी सिंह मूर्तीची शोभा बघण्याला चला चला हो भक्तांनो तुम्ही तुळजापुराला शयन मंदिर केलं स्थापन तिथं उतरेला चांदीचा हो पलंग तेथे देवीचा ठेवला तिथं आवारी किती मंदिरे घेता पाहुना
भक्ताचं दर्श देणे हो मने तो भरून तिथं माई दत्तात्रय शकुनवंती देऊळ नरसिंहाच खंडोबाच विष्णूच राऊळ अशा प्रमाण या देवळाची माहिती आहे माहिती आहे आता तुळजा भवानीच्या पूजेचा विधी कसा असतो बरं हे ऐका ऐका तिथं पूजा सुरू होताना ललकारी घुमते काना पूजा होती या चार वेळा पाय तिथची सकाळला मुख पूजाची दुपारला प्रक्षालन मग रातीला भाजी भाकरीचा निवेद तिला पंचामृत लागी देवीला दही दुधाची धार डोईला छवीना मंगळवाराला असं देवीचा थाट वाढला चला चला हो मंडळी चला मंडळी तिची कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी तिची कथा हो आम्ही गातो आंबेचे गोंधळी अहो देवीचे अलंकार आहेत तरी किती आहे सांगायला पाहिजे आम्हाला अहो त्याचं मोजमाप तरी कसं करायचं बरं पण ऐका जी काही नाव आहेत मी तुम्हाला सांगतो आहे सांगा राजेश्वरी देवी भवानी दागिन्यानं सजली अलंकार किती घालून बसली भक्तानी पाहिली अलंकार किती घालून बसली भक्तानी पाहिली पुतळ्याची माळ देवीला शिवाजीनं अर्पिली तिला रत्न जडीत टोप मातेला कमरपट्टा हिऱ्याचं कमरेला मोत्याचा हार शोभेला पंचरत्नी माळा गळसरा चंद्रहार चिंचपेटी तिला ठोशा बाजू बंद हाताला रगडा केवड्या बाळ्या कानाला तोरडे तोडे आईला निलपाचू हिरा देवीला माणिकाची कमी नाही तुला नतरत्न खडा वाहतीला अशी शोभे आंबाबाईला किती सांगू दागिने आता ते घालून सजली माता राजेश्वरी देवी भवानी दागिन्यानी सजली अलंकार किती घालून बसली भक्तानी पाहिली आता या तुळजा भवानीचा उपासना विधी कसा चालतो हे ऐका सांगा ओटी भरण गोंधळ घालण दंडवत होती जला भगत देवीचा परडी घेऊन माळ बांधती तिला अर्ध्या मठाचा वळंद करती ती देऊळाला हाती परडी मळवट भरून ती दर्शनाला खांबावरची मोठी साकळी लावती हो भाळाला
सुवासनी ना हळदी कुंकाचा सडा शिंपलेला अंगणात कुणी जावळ काडी घेऊन बाळाला दारी देवीच्या मुंज लावती करती लग्नाला विधि सारे हे पाही देवी लक्षात ठेवून गुप्त रूपाने आशीर्वाद दे देई समजावून आता आपले देवीचे उत्सव किती होतात किती होतात बरे सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे आम्हाला महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरला आली उत्सव करती भक्त तिचे कितीतरी मंडळी उत्सव करती भक्त तिचे कितीतरी मंडळी अश्विनात येते नवरात्र अश्विनात येते नवरात्र मोठी यात्रा भरते तिथं मोठी यात्रा भरते तिथं दहा दिवस लाखो लोक घेते दर्शन देवळात सुरू प्रतिपदे पासून चाले उत्सव आनंदान कोजगिरी पुण्य पाहतुर येते भक्त तिथं श्रद्धेन प्रतिपदेला देवी येते प्रतिपदेला देवी येते इत सिंहासनी विराजती इत सिंहासनी विराजती सप्तशतीचे होतात पाठ सत्य आंब्याचे व्रत करतात तिथं छबीना मिरवत येतो तिथं छबीना मिरवत येतो नवी वाहन घेऊन येतो नवी वाहन घेऊन येतो शिहती मोर गरुड कधी नंदी वाहन बनतो सण दसरा जेव्हा येतो सण दसरा जेव्हा येतो जळ मशालीचा हा दिसतो जळ मशालीचा हा दिसतो जय आंबेचा जय मातेचा जय अंबेचा जय मातेचा नाद घुमे आभाळी नाद घुमे आभाळी उत्सव करती भक्त तिचे कितीतरी मंडळी उत्सव करती भक्त तिचे हो कितीतरी मंडळी पलंग पालखी खंड नवमीला पलंग पालखी खंड नवमीला वाजत येई तुळजापुराला वाजत येई तुळजापुराला मान मोठातील लोकाला स्वागत त्याच विशीला उधाण येते जय घोषाला उधाण येते जय घोषाला आराध्याचा जमतो मेळा आराध्यांचा जमतो मेळा अंगामध्ये देवी येते नाद ऐकुनी नाचती लेजम झांज ताळ वाजती लेजम झांज ताळ वाजती पलंग पालक खांद्यावरती पलंग पालखी खांद्यावरती कवडी माळ गळा घालती कोणी पोत हातामध्ये धरती उद उदूचा बोल बोलती उद उदूचा बोल बोलती मंदिरात ती पालखी आणती मंदिरात ती पालखी आणती दुसऱ्या दिवशी देवी बैसती शिलांगणाला आंबा निघती महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापुरी आली अहो तुळजापुरी आली जत्रा करती भक्त तिचे कितीतरी मंडळी जत्रा करती भक्त तिचे कितीतरी मंडळी आणि अशा रीतीने दसऱ्याला देवीच्या शिलंगणाचा फार मोठा उत्सव साजरा करतात बरोबर आहे दुसरा मोठा उत्सव म्हणजे कोणता बरं शाकंभरीचे नवरात्र शाबास पौष महिन्याच्या शुद्ध
प्रतिपदे पासून पौर्णिमे पर्यंत हा उत्सव इथं साजरा करतात। शाबाश शाबाश। तिसरा मोठा उत्सव कोणता बरं सांगायला पाहिजे? सांगायला पाहिजे मला। चैत्री पौर्णिमेचा असतो असं तो उत्सव कुठं होतो कसा होतो? कुठं होतो बरं? महाराष्ट्रातून भगत येते तुळजापुराला, मुळपीठाच्या या स्थानाला आले देवीला। नायगावच्या त्या शिरवाळच्या काट्या हो आल्या, वाजत गाजत नाचत आल्या तुळजापुराला। पहिला वहिला मान काठीचा आहे सोलापूरचा, घोष करीते तिथे ते भवानी मातेचा। घोष करीते तिथे ते भवानी मातेचा। आओ गौळी बुवा। काय म्हणता गुणी बुवा? अशा तऱ्हेने हा आपली अंबाबाईची कथा झालेली आहे, तुळजा भवानीची कथा संपलेली आहे। आता आरती करायची आपण। कोण करणार? मी करतो ना। चला करा सुरू। आई अंबाबाईचा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय। जय देवी भवानी, जय अंबा माता भवानी कृपाळवंता। आरती ओवाळू म्हणे भाव्य ओवाळू ना अंबा बाई रीनू का आनंद। जय देवी जय देवी भवानी, जय अंबा माता भवानी कृपाळवंता। आरती ओवाळू म्हणे भाव्य ओवाळू ना अंबा बाई रीनू का आनंद। पंचरती पंचरती लावल्या रत्नाच्या ज्योती, हात घातली माणिक मोती। ओवाळू आरती अंबाबाई तुझ्या मूर्ती आनंदे। जय देवी जय देवी भवानी, जय अंबा माता भवानी कृपाळवंता। आरती ओवाळू म्हणे भाव ओवाळू ना अंबाबाई लोका आनंदे। जय देवी जय देवी संबळ गरजेला, जय देवी तुझा संबळ गरजेला। या संबळाच्या नाद जैसा अंबर भैया आनंदी। जय देवी भवानी, जय अंबा माता भवानी कृपाळवंता। आरती ओवाळू म्हणे भाव ओवाळू ना अंबाबाई रेणुका आनंदे। विक्राळा जे देवी तुझ्या जट्टा विक्राळा, हाती ती सुळबाला देव दैत्याकडे गेला आनंदी। जय देवी जय देवी भवानी, जय अंबा माता भवानी कृपाळवंता। आरती ओवाळू म्हणे भाव ओवाळू ना अंबाबाई रेणुका आनंदे। जय देवी जय देवी परडी हातात, जे देवी तुझ्या परडी हातात, नौखंडाचा करून जोगवा आली रावळात आनंदी। जय देवी जय देवी